सरपंच परिषदेच्या वतीनं नाशिक रोडच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. लाखोलगाव, ओढा, हनुमाननगर, दाभाडी, जंगलवाडी, बेलगाव धगा, शिंदे पळशे या गावातील सरपंचांनी महावितरण कंपनीच्या बाहेर उपोषण केलं. सरपंच समाधान बोडके यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. ग्रामनिधी जमा होत नाही, लोक पाणीपट्टी भरत नाही, घरपट्टी भरत नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीकडे आज कुठलाही फंडिंग नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार जो काही निधी जात असेल, पैसा असेल, वित्त आयोग असेल, ते ग्रामपंचायतीला जेव्हा येतात, ते ग्रामपंचायत अगोदरच 50% वेगळ्या खात्यात नियोजन केलेलं असतं, 50% वेगळ्या खात्यात नियोजन केलेलं असतं, आणि त्याच्याने जो आपल्याला निधी हा असतो तो आपल्याला पाणीपुरवठा योजनेवरती किंवा स्ट्रीट लाईट भरण्यासाठी आपल्याला तो बिलाला पुरत नाही. म्हणून आपण सर्व मिळून महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना असेल किंवा नाशिक जिल्ह्याची आपली शाखा असेल, आम्ही राज्य सरकारकडे विनंती करतो आहे की आपण ठक्करबापा योजनेचा निधी देता, आपण मूलभूत सुविधाचा निधी देता, आपण जनसुविधेचा निधी देता, परंतु तो निधी ग्रामपंचायतीला थेट न देता तुम्ही आमदार खासदार यांची शिफारस मागवता आणि तेही त्यांच्या शिफारसीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी अडवणूक करता. म्हणून आमची ही मागणी आहे की ज्या पूर्वीप्रमाणे जसं आपण थेट लाईट बिल शासन भरत होतं, जिल्हा परिषद भरत होतं, लाईट बिल असेल स्ट्रीट लाईट बिल पूर्वी जिल्हा परिषद ही यंत्रणा भरायची, शासन त्यांना पैसे द्यायचे. आज अचानक त्यांनी सांगितलं की हे जे बिलं आहे हे ग्रामपंचायतीने स्वखर्चाने भरावे आणि अतिशय मोठा अन्याय या सर्व ग्रामपंचायतींवर आणि सर्व गावांवर. आणि दिवाळीच्या वेळी सर्व आपला ग्रामीण भाग हा अंधाराच्या खाली हा सण आपला दिवाळीचा साजरा करायचा की काय अशी परिस्थिती आली. आज आम्ही सर्व सरपंच परिषदेचे सर्व सदस्य, नाशिक जिल्ह्यातील सर्व सदस्य, प्रत्येक तालुक्यातून इथं या ठिकाणी सर्व सरपंच या ठिकाणी जमा झालेले आणि आज एक दिवसाचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. शासनाने याच्यात लवकरात लवकर मार्ग काढावा, कारण ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न जेवढं नाही त्याच्यापेक्षा डबल जर बिल आकारण्यात त्या ठिकाणी आलेलं असेल तर ती ग्रामपंचायत ती बिलं भरणार कुठे. आणि त्यात असं देखील म्हटलं आहे की याला बिलं भरले नाही तर याला ग्रामसेवक आणि सरपंच वैयक्तिक जबाबदार राहील, तर हे अतिशय चुकीचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शासनाने त्वरित हा निर्णय मागे घेऊन पूर्वी जसं शासन जिल्हा परिषदला पैसे द्यायचं आणि जिल्हा परिषद हे बिलं भरायचे त्याच पद्धतीने यापुढे देखील तो निधी उपलब्ध करून शासनाने दिला पाहिजे अशी आमची मागणी आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच सुरू ठेवतो. उपोषणस्थळी माजी आमदार योगेश घोलप, सरपंच संजय वाघ, किशोर कुमार, अंबादास भोळे, शशिकांत शहाणे, बाबूराव रुपवते, रावसाहेब फळे, प्रदीप खांडेकर, मनीषा साळवे, शैलेश ढगे, सुनंदा पेखळे, अनिल लिकले, विष्णुपंत ढेकळे, धनंजय कांदे, संतोष साळवे उपस्थित होते. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.